नागपूर महानगर प्रवेश विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार उमरेड तालुक्यातील मौजा सुरगाव येथील कत्तलखाना बांधकामाच्या विरोधात नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी समाजातील लोकांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांना कत्तलखाना बांधण्याच्या विरोधात निवेदन दिलं. सोबतच मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली. यावेळी वारकरी समाजासोबत उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे देखील होते. वारकऱ्यांसोबत तुम्ही भेट घेतली आहे, काय कारण होतं या भेटीमागचं? आज या जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदाय इथे आला होता आणि विषय होता की जो कत्तलखाना अगोदर पाहुणगावला जो होणार होता तो नंतरच मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी तो कॅन्सल केला. तो परत एकदा कोर्टाच्या निर्णयानुसार माझ्या विधानसभेमध्ये सुरगाव या ठिकाणी लावण्याचं पत्रक काढलं. आम्ही त्यांचा विरोध म्हणून आज सर्व वारकरी संप्रदायावर मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर आणि NMRDC अधिकाऱ्यांना आदेश दिला की हा जो कत्तलखाना इथे जो ते म्हणताय की इथे झाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी नकार दिला. दुसरी बाब ही पण सांगितली ज्या कोर्टाच्या निर्णयानुसार हा इथे होणार आहे त्याला विरोधसुद्धा म्हणून एक सुप्रीम कोर्टामध्ये वकील आम्ही लावत आहोत. त्याचा विरोध प्रत्येक सगळ्या संघटनेच्या माध्यमातून हा जो होत आहे मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण या सगळ्या लोकांना आश्वस्त केलं की या कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कत्तलखाना इथे होणार नाही. सुरगाव येथे जो कत्तलखाना चालू होणार आहे तो कत्तलखाना पूर्णतः त्या कत्तलखान्याला स्थगिती यावी ह्या निवेदनाकरता ह्या विनंतीकरता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आलो आणि त्यांनी आम्हाला होकारसुद्धा दिला. पण आज आम्हाला वकील करण्याची त्या ठिकाणी वेळ येत आहे. हे एक फार मोठं आमचं दुर्दैव आहे संस्कृतीचं आमच्या, कारण संस्कृतीची हानी आहे. आता कोर्टाचा न्याय काय लागतो काय नाही हे आम्हाला माहीत नाही, पण हा कत्तलखाना होणार नाही आणि जर होत असेल तर सर्वात पहिली बळी ही माझी चढणार. तिथे कोणत्या जनावराची चढणार नाही, पहिला वारकरी म्हणून बळी माझी चढेल. त्याच्यानंतर असे अनेक बळी ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिल्या जातील, तेव्हाच कुठंतरी एखाद्या निर अपराध पशुचा बळी दिल्या जाईल. ह्या ठाम भूमिकेवर आम्ही आहोत आणि कोर्टाकरता आम्ही तयार आहोत.